काय बाळांनो, कसे आहात? आज आपल्या घरामध्ये माशांच्या घराविषयी अधिक माहिती द्यायला हवी. तुम्ही हिंदीमध्ये जे माशांचे घर पाहताय ना, त्याला इंग्रजीमध्ये फिश टँक, फिश पॉट किंवा ॲक्वेरियम असं म्हणतात. जनरली ॲक्वेरियमच असं म्हणतात. ह्यासाठी घर मोठ्या असतील छोटे जागेची अडचण न होता पाळी पाळताई असे प्राणी म्हणजे उभे केले. घराच्या आकाराप्रमाणे छोटे मोठे ॲक्वेरियम आपल्याला घरात पाहिजे. आजकाल छान सजावट केली ॲक्वेरियम त्याप्रमाणे सुशोभीकरण करता येते. मोठ्या ॲक्वेरियममध्ये अनेक प्रकारच्या माशांचा समावेश करता येतो. छोट्या फिशमध्ये सुंदर मासे, छोटे मासे सुद्धा दुखायला मिळते. त्यामुळे हे असे फिशच्या घरातही सोपे असते. बरं, त्या माशांना वेळेवर खाद्य पुरवण्याची बाकी काही चिंता नसते. ते दिवसभर आपल्या घरांच्या मध्ये व्यस्त असतात. कुठल्याही प्रकारचा आरडाओरडा नसतो त्यांचा. अतिशय शांतपणे ते आपल्याला त्यांचा सुंदर सामान देतात. मुख्य म्हणजे ते मासे दिवसभर पाण्यात उठून तिकडे अथक फिरत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे नुसतं पाहत जरी बसतो ना, तरी आपली करमणूक होत असते. हे मासे आपल्यामुळे आपल्याला पाळता येतात आणि पाळताना कितीतरी प्रकारे जाणून घेणे. पहिली गोष्ट, घरात आपण एक शिक्षण ठेवतो, त्यामुळे घरातल्या लहान मुलांची वृद्ध लोकांची चांगली करमणूक होते. दिवसातला कंटाळवाणा वेळ आपण हा शिक्षण समजत असतो तर वेळ छान जातो. या माशांचे आकर्षक रंग रंग जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात की या माशांचे रंग रंगाचा सोनेरी आहे, गोल्डन कलरचा आहे. इथे जी मासे तुम्हाला दिसते तिचा रंग काळा आहे, तिचा रंग पांढरा आहे. अशा वेगवेगळ्या रंगातून ह्या जे आकर्षक रंगाचा मासे त्यांच्या सफळ हालचाली, त्यांचे चालणारे खेळ आपण म्हणून टाकतात आणि वेळ कसा गेला ते कळतच नाही. म्हणजे या माशांवर बघत बसलो तर वाढलेले जर पैसे कमी होते हा अनुभव आपण कसा घेऊ शकतो. दवाखान्यामध्ये मुले जेव्हा भरती असतात तेव्हा मुले फार त्रास देतात. ते दिवसभर कंपाऊंड जातात, सलाईन असतं, इंजेक्शन असतं, डॉक्टरांची भीती असते, नर्सची भीती असते. तेव्हा बहुतांश दवाखान्यांमध्ये असे ॲक्वेरियम लावलेले असतात, जेणेकरून त्या ठिकाणी जे पेशंट असतात त्यांच्या मनावरून बळपण त्यांच्या डॉक्टरला शांती मिळाली. त्यांनी त्यांच्या आधारातलं जे बळपण घेतलेलं असतं मनावरचं बळपण थोडंसं एकाग्रता वाढावी, संयम पाळावा आणि ते रमून जावं. काही उपवासामध्ये संस्थांमध्ये सुद्धा किंवा घरामध्ये सुद्धा हे जे शरीर लागले असतात ना, त्याचं कारणच बाळांना हे आहे. या ॲक्वेरियमचा पुढचा फायदा आपण म्हणजे असा की मला यामुळे शांतता मिळते. पाणी मनाला थंडावते.